नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. क्रेगसाईट रोटरी क्लबच्या मानद सदस्यपदी संजय पितळे. शिधापत्रिका दुरुस्तीसाठी रेशनिंग शिबिरांचं आयोजन करण्याचे आमदारांचे निर्देश आणि निर्बंध मुक्त दहीकाला उत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय पितळे यांना रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडचं मानद सदस्यत्व ठाणे वैभवचे संपादक रोटरीचे जिल्हा सदस्य मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ठाणे क्रिकसाईड रोटरी क्लबनं नुकतंच कोलशेत रोडवरील लोढा महाराजच्या ऑडिटोरियममध्ये व्हील निर्माण जागरूकता सेमिनार आयोजित केलं होतं. ॲडव्होकेट पूजा पचकुडे यांनी व्हील जागृती सेमिनारमध्ये मार्गदर्शन केलं. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली. यावेळेला हा पदप्रदान सोहळा पार पडला. पत्रकार संजय पितळे यांना मानदपद देण्यात तर प्रसिद्ध भरतनाट्य डान्सर शिल्पा वांगळे यांचा यावेळेला विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लबचे स्थानिक अध्यक्ष संतोष रावत, सेक्रेटरी विक्रांत डोळस यांच्यासह अनेक नागरिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विभावरी माने यांनी केलं. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले संजय पितळे हे गेल्या 27 वर्षांपासून विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करतात. यापूर्वी त्यांनी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे 14 वर्ष अध्यक्षपदही भूषवले. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत कार्यरत असून शासनाच्या अधिस्वीकृती समितीचेही राज्यस्तरीय सदस्य आहेत. शिवाय दैवज्ञ ब्राह्मण समाज ठाणे या संस्थेसह विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लबनं त्यांना मानद सदस्यत्व प्रदान केलंय. या निवडीबद्दल संजय पितळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ठाण्यात शेकडो कुटुंबांचा शिधापत्रिका काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आल्यामुळे या कुटुंबांची उपासमार होतीये. याबाबतच्या तक्रारी आल्यानं आमदार संजय केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात रेशनिंगचा जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच शिधापत्रिका दुरुस्तीसाठी शहरात रेशनिंगच्या शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश उपस्थित शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलेत. त्याचबरोबर रेशनिंगचे 1998 निकष बदलण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. गोरगरिबांसाठी आधार असलेल्या शिधापत्रिकाच रद्द करण्याचा सपाटा शिधावाटप विभागानं लावल्यानं धास्तावलेल्या नागरिकांना आमदार संजय केळकर यांनी रेशनिंगच्या जनता दरबारामध्ये दिलासा दिलाय. यावेळेला 36 फ च्या शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण, सहाय्यक शिधावाटप अधिकारी धमा शेवाळे, शिधावाटप निरीक्षक धनंजय धांद्रणीकर उपस्थित होते. ठाणे विभागातील नौपाडा, पाचपाखाडी, कोपरी, कळबाग, किसननगर, पडवळनगर तसंच वागळे स्ट्रीट परिसरातील 36 फ क्षेत्रातील अनेकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्यानं नागरिक धास्तावलेत. केशरी कार्ड व्हाईट झाली आहेत. बरेच मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, ते सगळे शासनाच्या अल्प तसंच मोफत अन्नधान्य सुविधेचा लाभ याच शिधापत्रिकेमार्फत घेत असतात. मात्र शिधापत्रिकाच रद्द झाल्यानं वाढत्या महागाईत अनेकांचे आर्थिक बळशूट कोलमडून पडले. याकडे लक्ष वेधून येत्या महिनाभरात या समस्यांचं निराकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी शिबिरं आयोजित करून शिधापत्रिकेच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. शिधापत्रिकेसाठी उत्पन्नाची मर्यादा तसंच 1998 जुने नियम आणि निकष बदलण्याबाबतही पाठपुरावा करणार. तसंच विधभावगिनी, दिव्यांग, वृद्धांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तक्रार निवारणाचं चर्चासत्र मी ठेवलेलं आहे. आज आम्ही रेशनिंगचे वरिष्ठ अधिकारी ठाणे शहरामधले विविध भागामधले अगदी किसननगर, इंदिरानगर, पडवळनगर, कळवा, पाचपाखाडी, ठाणे पूर्व अशा निरनिळ्या भागातल्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. जे आमचे स्लममध्ये राहणारे गरीब बांधव आहेत तर त्यांचा आधार जो आहे तो रेशनिंग कार्ड आहे आणि रेशनिंग दुकान आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं. कोणाची केशरी कार्ड आहेत ती व्हाईट कार्ड झालेली आहेत. काहींची व्हाईट कार्ड जी आहे ती खरी केशरी कार्ड व्हायला पाहिजे होती. आणि त्यांना जो अन्नधान्याचा लाभ मिळाला पाहिजे, मग आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून जी काही अन्नधान्य योजना आहे त्याच्या संबंधातला असेल किंवा राज्य सरकारच्या संबंधातला, तर याची सरसकट काही प्रमाणामध्ये दुरुस्ती करण्याची देखील गरज आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या ज्या तक्रारी रेशनिंग दुकानाच्या विरुद्ध होत्या किंवा रेशनिंग कार्डाच्या संबंधी त्या पुनर्रचना करण्याच्या संबंधी
दुरुस्ती करण्यात या त्या त्यांना त्यांच्या कानावर घातल्यात आणि निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प घेऊन या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि खऱ्या अर्थाने जो गरीब आहे त्याला खऱ्या अर्थाने हे धान्य आणि धान्य अन्नधान्य योजनेचा मिळालंच पाहिजे अशा प्रकारचा हा एक आमचा नियोजन आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जो जो गरीब आहे जो त्या योजनेमध्ये बसतो त्याला सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि आगामी दहीहंडी गणेशोत्सव उत्साहानं शांततेनं जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडोशी करण्यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांनी तातडीनं कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथे दहीहंडी आणि सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्तचा आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती दहीहंडी असोसिएशनचे पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांनी दहीहंडी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यावर सकारात्मक पद्धतीनं मार्ग काढावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्यातील सर्वच ठिकाणच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवण्यात यावेत, रस्त्यांची डागडोजी करून घ्यावी, गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये अडचण येता कामा नये, त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यात केबल येणार नाही त्याचीही दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गोविंद उत्सवाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही मोजक्या प्रसिद्ध आणि मोठ्या दहीहंडी उत्सवामधील एक हंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून 2006 पासून सातत्यानं शिवसेना आमदार रवींद्र फाटक या दहीकाला उत्सवाचं आयोजन करत आहेत. कोविड काळानंतर यावर्षी सर्व निर्बंधमुक्त आणि मोठ्या उत्साहात यंदाच्या दहीकाला उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातील गोविंद रसिकांमध्ये मोठ्या चैतन्याचं आणि उत्सवाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर संकल्प दहीकाला महोत्सवाचं यंदाचं हे 18वं वर्ष मोठ्या जल्लोषात साजरं करण्याचं ठरवण्यात आलं असून 10 थरांकरता 11 लाख रुपयांचं बक्षीस आणि लाखो सलामीकरता लाखोंच्या बक्षिसांची लयलूट केली जाईल. तसंच मुंबईचे लहान आणि मुलांसाठी अशा 3 वेगवेगळ्या दहीहंड्या आहेत. तसंच या सगळ्यांना रोख रक्कम आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गोविंदांना गौरविण्यात येईल अशी माहिती आयोजक आमदार रवींद्र फाटक यांनी यावेळेला दिली. संकल्पाच्या दहीहंडी महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची रेलचेल पाहायला मिळेल. तसंच सिने अभिनेते सुशांत शेलार यांच्या समर्थ विश्वन प्रस्तुत मनोरंजनाचा भव्यदिव्य कार्यक्रमातून गोविंदांचं मनोरंजन करण्यात येईल. तसंच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत अनेक मंत्री महोदय, राजकीय नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षेकरता योग्य ती उपाययोजना आणि भोजनाची सुविधा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरवर्षी 150 ते 200 गोविंदा पथकं या उत्सवाला भेट देतात, परंतु गोविंदांमधला यंदाचा उत्साह बघता 300 च्या वर पथकं येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व तयारी झाली असून मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातील गोविंदांनी मोठ्या संख्येनं संकल्प दहीकाला उत्सवाला भेट देऊन आपल्या साहसी कलेचं दर्शन रसिकांना द्यावं असं आवाहन संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलंय. আমার নাম সুলতানা খাতুন. আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত. আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো. আশাদি আমাকে জানালো
মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। सात सप्टेंबर रोजी वर्तकनगर येथील महानगरपालिका शाळेच्या मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन होणार असून मंडळाचं हे 27वं वर्ष आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला 6 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता हिंदू संस्कृतीप्रमाणे रीतसर दहीहंडीचं पूजन करून हंडी बांधण्यात येईल। 7 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे मुंबई महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक संघाची सलामी स्वीकारण्यात येणार असून सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। या उत्सवामध्ये 12 ते 6च्या दरम्यान 4 थर 5 थर 6 थर लावून सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला हेल्मेट आणि सेफ्टी किटसह 10,000 पारितोषिक देण्यात येईल। तसंच 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25,000 रुपये रोख आणि ट्रॉफी, तर 8 थर लावून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 1,00,000 रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात येणार असून सर्वप्रथम 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11,00,000 रुपये आणि ट्रॉफी आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,00,000 रोख आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे। तसंच संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21,00,000 रुपये रोख आणि ट्रॉफी अशा प्रकारची पारितोषिकं पुरुष गोविंदा पथकांसाठी असतील। तसंच महिला गोविंदा पथकांसाठी 4 आणि 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला हेल्मेट आणि सेफ्टी किटसह प्रत्येकी 10,000 पारितोषिक, तर 6 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकाला 25,000 रुपये रोख आणि ट्रॉफी, तसंच अंध आणि अपंग गोविंदा पथकाला सलामीसाठी प्रत्येकी हेल्मेट आणि सेफ्टी किटसह 10,000 पारितोषिक देण्यात येणार आहे। तसंच गोविंदांचे थर रचत असताना उंचीची स्पर्धा न करता सामाजिक संदेश आणि चांगल्या प्रकारचा देखावा गोविंदा पथकाने मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवणाऱ्या गोविंदा पथकाला प्रत्येकी 25,000 विशेष पारितोषिक देण्यात येईल। तसंच पहिल्यांदाच ठाणे शहरातील पत्रकार छायाचित्रकारांसाठी दहीहंडी फोटो स्पर्धा आयोजित केली असल्याचं प्रो गोविंदाचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। 7 थराची सलामी देणारा प्रत्येक गोविंदा पथकाला 25,000, तर 8 थराची सलामी देणारा प्रत्येक गोविंदा पथकाला 1,00,000 पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे। माझ्या गोविंदाला अजून जास्तीत जास्त सहकार्य व्हावं ही माझी भूमिका असल्याकारणानं 9 थर लावणारे सुद्धा अनेक गोविंदा पथक आता महाराष्ट्रामध्ये आहेत। पहिल्या येणाऱ्या गोविंदा पथकाला 11,00,000 बक्षीस, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या नंतर येणाऱ्या गोविंदा पथकाला प्रत्येकी 5 थराचं बक्षीस हे 9 थरांच्या सलामीला देण्यात येणार आहे। तसेच माझ्या संस्कृती या प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये जो जागतिक विक्रम झाला आहे, जागतिक विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21,00,000 बक्षीस जाहीर करतो आहे। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बक्षिसाची व्हॅल्यू संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उत्सवामध्ये होणार आहे। मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की राज्याच्या मुख्यमंत्री गेल्या वर्षी पहिल्यांदा प्रो गोविंदा स्पर्धेला मान्यता द्यावी अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं आणि जाहीर केल्यानुसार ह्या वर्षी जेव्हा पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आमचं दहीहंडी समन्वय समितीचे बळापडांकर हे जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे गेले तेव्हा त्यांनी याच वर्षी 31 तारखेला मुंबईतील भरणीच्या लोक ह्या ऑडिटोरियममध्ये गोविंदा स्पर्धेला मान्यता दिली। त्यामध्ये स्वतः हजर झाले ग्रँड अँबॅसेडर म्हणून अभिषेक बच्चनही हजर होते आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारची एक आयोजन पूर्वी सरनाईकांनी केलं आणि तुम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की 4,600 जास्त गोविंदा सहभागी झालेले असताना सुद्धा सिक्युरिटीच्या आणि प्रामुख्यानं अनेक उपाययोजना केलेल्या असल्या कारणानं एकही गोविंदा झाला नाही, जाईबंदी झाला नाही। माझं जे स्वप्न होतं की दर उत्सवामध्ये 1,000 गोविंदा जायबंदी होतात, जखमी होतात किंवा ना काही गोविंदांचा मृत्यू होतो, खेळाचा दर्जा दिल्यानं त्यामध्ये शिस्त येईल, चांगल्या प्रकारे ते थर असतील,
टेक्निकली त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण हे कमी होईल. बहुधा मृत्यूही हा ठिकाणी बिलकुल होणार नाही. त्यामुळे माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता साकार माननीय मुख्यमंत्री श्री शिंदेचं आहे. आणि गोविंदाचा हा सण एका पुरता एका वर्षात फक्त अर्ध्यातील दर आता 365 दिवस खेळला जावा ही माझी मागणी आहे. जी होती ती मान्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून सगळ्या गोविंदप्रेमींना विनंती करतो की कृपया संस्कृत युवा प्रतिष्ठानच्या 7% या उत्सवामध्ये आपण महिलांसाठी. ठाणे शहरात दहीकाला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अनेक सिनेकलाकार अनेक राजकीय नेत्यांसोबत लाखो रुपयांची पारितोषिकं हंडीना ठेवण्यात येतात. खासदार राजन विचारे यांची दहीहंडी आणि एकनाथ शिंदे यांची दहीहंडी ही पूर्वीपासून वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांची दहीहंडी ही टेंबिनाका या ठिकाणी उभारण्यात येते तर खासदार राजन विचारे यांची दहीहंडी मासुंदा तलाव परिसरात उभारण्यात येते. ज्या ठिकाणी खासदार राजन विचारे यांची दहीहंडी उभारण्यात येते त्याच ठिकाणी आता एकंदरीत तयारीला सुरुवात झाली आहे. भव्य असा रंगमंच उभारून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या एका होर्डिंगवर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीचे बॅनर झळपताना दिसून येत आहेत. या बॅनरवर दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी, मानाची हंडी, सोन्याची हंडी असा मजकूर लिहित धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. क्रेगसाइट रोटरी क्लबच्या मानद सदस्यपदी संजय पितळे. शिधा पत्रिका दुरुस्तीसाठी रेशनिंग शिबिरांचं आयोजन करण्याचे आमदारांचे निर्देश आणि निर्बंधमुक्त दहीकाला उत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटूयाच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.